महाराष्ट्रामध्ये मोदीच्या भाषणाला घडले भलतेच. आत्तापर्यंत कधीही मोदीच्या भाषणाला असे घडले नाही. पंतप्रधान मोदी यांचं महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये भाषण चालू असताना खुर्च्या रिकाम्याच, तर काही लोक भाषण चालू असतानाच निघून गेली. यवतमाळमध्ये नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये एक सभा भरवण्यात आली होती. त्या सभेसाठी भला मोठा मंडप आणि हजारो खुर्च्या ठेवल्या होत्या. तसेच तिथं पिण्याच्या पाण्याची आणि नाश्त्याची व्यवस्था केली, परंतु त्या नाश्त्याकडे लोकांनी पाहिलं देखील नाही. या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांच्याबरोबर महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच त्या ठिकाणी अजित पवारही उपस्थित होते. परंतु जेव्हा नरेंद्र मोदी भाषण करत होते त्यावेळेस बऱ्याचशा खुर्च्या रिकामी पाहायला मिळाल्या. एवढेच नाही तर त्या खुर्च्याच्या पाठीमागे काँग्रेसचे राहुल गांधी यांचे मोठे मोठे पोस्टर लावले होते. स्वतः नरेंद्र मोदी भाषणाला आले आणि त्या भाषणाला लोकांची गर्दीच नाही हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडले. यवतमाळच्या सभेवरून तर असे स्पष्ट झाले, भारतातील लोक भाजपच्या सत्तेला खूपच कंटाळली आहेत आणि यावेळेस नरेंद्र मोदी यांच्या भाजपाचा डंका वाजण्याची शक्यता खूपच कमी वाटते.